विद्यार्थी मित्रों, आज आपण बीए तृतीय वर्षातील एक महत्त्वाचा घटक प्रयोजन विचार या विषयाची माहिती आपण पाहत आहोत। प्रयोजन विचार या घटकामध्ये मम्मट यांच्या प्रयोजन विचाराला अतिशय महत्त्वाचं असं स्थान आहे। मम्मटाने जी एक कारिका सांगितलेली आहे त्या कारिकेमध्ये एकूण सहा प्रयोजनांचा विचार करण्यात आलेला आहे। त्यातील काही प्रयोजनांचा विचार आपण केलेला आहे, त्यापैकी यश किंवा कीर्ती हे पहिलं प्रयोजन पाहिलं, त्यानंतर अर्थप्राप्ती किंवा द्रव्य लाभ हे दुसरं प्रयोजनही आपण पाहिलेलं आहे, त्यानंतर तिसरं जे प्रयोजन आहे ते व्यवहार ज्ञान हे प्रयोजन आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, आणि जे चौथं प्रयोजन आहे ते चौथं प्रयोजन म्हणजे अशुभ निवारण या प्रयोजनाचाही विचार आपण या ठिकाणी केलेला आहे। एकंदरीत चार प्रयोजनं आपण अभ्यासलेली आहेत आणि या प्रयोजनाचा विचार करत असताना लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून आणि वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून कोणकोणती प्रयोजने आहेत याची साधकबाधक चर्चा आपण केलेली आहे। मम्मटांचा विचार आणि त्यावर अभ्यासकांनी मांडलेली आपली समीक्षणात्मक मते किंवा समीक्षणात्मक विचार हेही आपण पाहिलेलं आहे। मम्मटांच्या या प्रयोजनाचा विचार करत असताना मम्मटाचा काळ, आधुनिक काळ आणि आजचे तंत्रज्ञानाचे युग यामध्ये मम्मटांचे प्रयोजन कितपत लागू होतात किंवा कितपत मानले पाहिजे याचीही चर्चा आपण केलेली आहे। आणि सारांश रूपाने आपण असं म्हणू शकतो की मम्मटाने जी काही प्रयोजने सांगितलेली आहेत त्यातील काही प्रयोजन हे लेखकनिष्ठ आहेत, काही प्रयोजन हे वाचकनिष्ठ आहेत, काही प्रयोजनांचा विचार प्राचीन काळामध्येच लागू होता, आजच्या काळात ही प्रयोजने लागू पडत नाही, अशी सर्वांगीण दृष्टिकोनातून विचारधारा किंवा अभ्यासकांच्या मताचा विचार करून आपण हे प्रयोजने पाहिलेले आहेत। त्यानंतर एक मम्मटाने सांगितलेलं अतिशय महत्त्वाचं आणि सर्वांनीच त्यांना मान्यता दिलेलं एक अतिशय महत्त्वाचं प्रयोजन आहे, ते म्हणजे आनंद प्राप्ती, त्यालाच सद्य परिनिर्वर्तये असे या ठिकाणी म्हणतात। हे प्रयोजन अतिशय महत्त्वाचं असं प्रयोजन असून मम्मटाने आणि इतर अभ्यासकांनीही या आनंद प्राप्ती या प्रयोजनालाच किंवा आनंद या प्रयोजनालाच सर्व मान्यता दिलेली दिसून येते। आनंद हेच शुरूभूत प्रयोजन आहे असं सर्वच अभ्यासक, सर्वच विचारवंत, सर्वच समीक्षक सांगत आहेत। मग या प्रयोजनामध्ये असं काय आहे याचाही विचार आपण या तासिकेमधून करणार आहोत। मम्मटाने सांगितलेल्या प्रयोजनामध्ये शिरोभूत प्रयोजन म्हणजे आनंद किंवा आल्हाद हे होय। मम्मटाने जे प्रयोजन सांगितलेले आहे त्या सांगितलेल्या प्रयोजनामध्ये सर्वोच्च, शिरोभूत म्हणजे सर्वोच्च किंवा श्रेष्ठ असं जर प्रयोजन काय कोणतं असेल तर ते प्रयोजन म्हणजे आनंद किंवा त्यालाच आल्हाद असंही या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे किंवा असंही या प्रयोजनाच्या बाबतीमध्ये म्हटलेलं आहे। मम्मटाने या प्रयोजनाला आणखीन एक नाव दिलेलं आहे। मम्मटाने स्वतः या प्रयोजनाचा उल्लेख मौलीभूतम, मम्मटाने आनंद या प्रयोजनाला आणखीन एक शब्द वापरलेला आहे आणि तो शब्द म्हणजे मौलीभूतम। या शब्दात
त्यांनी आनंद या प्रयोजनाचा उल्लेख केलेला आहे। मग आपल्या या मताच्या विचारा किंवा आपले या प्रयोजनाच्या संदर्भात अधिक स्पष्टीकरणात्मक विचार मांडत असताना मम्मट या ठिकाणी म्हणतात, त्यांच्या मते त्यांनी सांगितलेल्या प्रयोजनामध्ये आल्हाद हे सर्वश्रेष्ठ प्रयोजन असून बाकीची प्रयोजने या प्रयोजनापुढे गौण स्थानी आहे। अभ्यासक ही आपले विचार या ठिकाणी मांडत आहेत आणि हे विचार मांडत असताना ते सांगत आहे की मम्मटाने या प्रयोजनाचा उल्लेख मौलीभूतम असाही केलेला आहे, त्यालाच आनंदही म्हणतात, या प्रयोजनास आल्हादही असे या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे। मम्मट या प्रयोजनाची श्रेष्ठत्व सिद्ध करत असताना त्यांनी जे एकूण 6 प्रयोजने सांगितलेली आहेत त्या 6 प्रयोजनामध्ये आनंद हेच सर्वश्रेष्ठ प्रयोजन आहे असे मम्मट ठामपणे म्हणतात आणि आनंद या प्रयोजनापुढे इतर जी 5 प्रयोजने आहेत ते 5 प्रयोजने आनंद या प्रयोजनापेक्षा गौण आहे म्हणजे कमी दर्जाचे आहे असं स्वतः मम्मट या ठिकाणी म्हणतात। म्हणजे आनंद हेच साहित्याचं सर्वश्रेष्ठ प्रयोजन आहे या विचारावर मम्मट ठाम आहे किंवा आनंद याच प्रयोजनाला मम्मट सर्वश्रेष्ठ प्रयोजन आहे असं मानतात। मम्मटाने सांगितलेल्या या प्रयोजनाला शिरोभूत प्रयोजन म्हणून प्राचीन व अर्वाचीन काळातील अभ्यासकांनी मान्यता दिलेली दिसून येते। ज्या पद्धतीने मम्मटाने आनंद या प्रयोजनाला सर्वश्रेष्ठ प्रयोजन म्हटलेलं आहे त्याचप्रमाणे अर्वाचीन काळातील अभ्यासकांनीही या आनंद या प्रयोजनाला सर्वश्रेष्ठ प्रयोजन म्हटलेलं आहे। किंवा प्राचीन काळातील जे काही विचारवंत होते, प्राचीन काळातील जे काही अभ्यासक होते, त्यांनी देखील याच आनंद या प्रयोजनाला सर्वश्रेष्ठ प्रयोजन असं म्हटलेलं आहे। म्हणजे एकंदरीत असं आपण म्हणू शकतो किंवा सर्वंकष दृष्टिकोनातून आपण असं म्हणू शकतो की मम्मटाने जे आपल्या कार्यकेमध्ये 6 प्रयोजने सांगितलेले आहेत त्या 6 प्रयोजनामध्ये आनंद किंवा आल्हाद हेच सर्वश्रेष्ठ प्रयोजन आहे असं मम्मटही म्हणतात। त्याच पद्धतीने मम्मटकालीन जे अभ्यासक आहेत तेही आपले विचार मांडतात आणि आधुनिक काळातील जे अभ्यासक आहेत, विचारवंत आहेत, समीक्षक आहेत, ते देखील आनंद या प्रयोजनाला सर्वश्रेष्ठ प्रयोजन मानत असल्याचे दिसून येतात। हीही या ठिकाणी उल्लेखनीय आहे असं आपण म्हणू शकतो। पुढे या आनंद प्राप्ती या प्रयोजनाच्या संदर्भात या प्रयोजनाला इतकं महत्व का देण्यात आलेलं आहे याचंही स्पष्टीकरण इथे करण्यात आलेलं आहे। इथे आनंद या प्राप्ती आनंद या प्रयोजनाच्या बाबतीमध्ये असं म्हटलेलं आहे की आनंद प्राप्ती हे प्रयोजन उभय पक्षी आहे, म्हणजे दोन्हीही दृष्टीने हे प्रयोजन महत्वपूर्ण अशा स्वरूपाचं आहे। आपण या प्रयोजन या घटकांचा विचार करत असताना सर्वात प्रथम कोणतीही साहित्य निर्मिती जेव्हा होत असते तेव्हा त्यांचा कोणता तरी हेतू असतो, उद्दिष्ट असते किंवा त्याची काहीतरी फलश्रुती असते आणि या हेतूपोटी या उद्देशापोटी कोणताही लेखक किंवा साहित्याचा निर्माता साहित्य कृतीची निर्मिती करत असतो हे आपण पाहिलेलं आहे। त्याच पद्धतीने एखादी निर्माण झालेली साहित्य कृती वाचक देखील काहीतरी हेतू मनात ठेवूनच त्या साहित्य कृतीचे वाचन करत असतो, म्हणून लेखकाने निर्माण केलेली साहित्य कृती ही लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून पाहिली जाते आणि एखादी वाचलेली साहित्य कृती वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून पाहिली जाते। म्हणजे आपण सुरुवातीपासूनच या घटकांचा विचार करत असताना लेखकनिष्ठ प्रयोजन आणि वाचकनिष्ठ प्रयोजन या दोन्ही अंगाने आपण विचार करत आहोत आणि हा विचार करत असताना आपण आतापर्यंतची यश असेल किंवा अर्थप्राप्ती असेल, व्यवहार ज्ञान असेल किंवा अशुभ निवारण असेल, ही जे 4 प्रयोजने आपण पाहिलेली आहेत ही 4ही प्रयोजनांचा विचार आपण लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून आणि वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून केलेला आहे। यातील काही प्रयोजने हे लेखकनिष्ठ आहेत
आहे, वाचक निष्ठ आहे। तर आज जे आपण प्रयोजन पाहत आहोत हे आनंद प्राप्तीचे प्रयोजन किंवा आल्हाद हे जे प्रयोजन आहे हे प्रयोजन लेखक निष्ठही आहे आणि वाचक निष्ठही आहे। म्हणून या प्रयोजनाचा विचार करत असताना हे प्रयोजन म्हणजेच आनंद हे प्रयोजन किंवा आल्हाद हे प्रयोजन उभय पक्षी आहे, म्हणजेच ते लेखक निष्ठही आहे आणि वाचक निष्ठही आहे असं अभ्यासक या प्रयोजनाच्या बाबतीत आपले विचार या ठिकाणी मांडत आहे। लेखक व वाचक या दोघांनाही ते लागू पडणारे आहे। साहित्य कृतीला जन्म दिल्यानंतर लेखकाला आनंद होतो, तर त्या साहित्य कृतीचा आस्वाद घेतल्यानंतर आस्वादकालाही आपल्या पदरामध्ये काहीतरी नवीन पडल्याचा आनंद होतो। दोघांनाही मिळणारा हा आनंद दैनंदिन व्यवहारामध्ये मिळणाऱ्या आनंदापेक्षा वेगळा असतो। हा विचार अतिशय महत्त्वाचा अशा स्वरूपाचा आहे। एखाद्या लेखकाने निर्माण केलेली साहित्य कृती, मग ते काव्यसंग्रह असेल, कविता असेल, नाट्यकलाकृती असेल, कथा असेल, कादंबरी असेल, लेखक जेव्हा ही साहित्य निर्मिती लिहित असतो त्यावेळी तो आपले अनुभव, आपले विचार त्या साहित्य कृतीच्या माध्यमातून मांडत असतो। ती साहित्य कृती लिहित असताना पहिल्या प्रथमपासून ते त्या साहित्य कृतीच्या शेवटापर्यंत म्हणजे प्रारंभापासून शेवटापर्यंत ती साहित्य कृती पूर्ण होईपर्यंत लेखकाला त्यातून एक अवर्णनीय स्वरूपाचा आनंद होत असतो। कारण आपल्या हातून काहीतरी नवीन घडते आहे याचा खरोखर आणि मनस्वी असा आनंद त्या साहित्य कृतीच्या निर्मात्याला होतच असतो। म्हणून हा आनंद हा अवर्णनीय स्वरूपाचा असतो। अगदी त्याचबरोबर एखादी प्रसिद्ध साहित्य कृती आहे, मग ते नाटक असो, कादंबरी असो, कथा असो किंवा कविता असो, ही साहित्य कृती वाचकाने वाचल्यानंतर त्या प्रारंभापासून शेवटपर्यंत एखादी कादंबरी जेव्हा तो वाचतो आहे तेव्हा त्या वाचकाला त्याचा आनंद या ठिकाणी मिळतो आहे। या आनंदाचं वर्णन हे आत्मिक आहे, तो शब्दाच्या पलीकडचं हे वर्णन आहे। उदाहरणामध्ये वि स खांडेकर यांची ययाती कादंबरी असेल, विश्वास पाटलांची पानिपत कादंबरी असेल, शिवाजी सावंत यांची मृत्युंजय सारखी कादंबरी असेल, या ज्या काही महत्वपूर्ण कादंबरी आहे, जेव्हा एखादा वाचक आस्वादक ही साहित्य कृती हातामध्ये घेतो आणि वाचण्यासाठी सुरुवात करतो तेव्हा तो रसिक, तो आस्वादक, तो वाचक आपली तहान भूक विसरून त्या साहित्य कृतीमध्ये एवढा एकरूप होतो की प्रारंभ ते शेवटपर्यंत तो त्या वातावरणामध्ये म्हणजे लेखकाने निर्माण केलेल्या साहित्य कृतीच्या वातावरणामध्ये तो पूर्णतः गुंतून जातो आणि जेव्हा ती साहित्य कृती पूर्ण वाचून होईल तेव्हा त्याला एक वेगळा असा आत्मिक आनंद झालेला आपल्या ठिकाणी दिसून येतो आणि हा आनंद दैनंदिन जीवनापेक्षा निश्चितच वेगळा असतो असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो। आनंद किंवा आल्हाद या प्रयोजनाचा आपण विचार करत असताना ज्या पद्धतीने वाचकाला एखादी साहित्य कृती वाचल्यानंतर मिळणारा जो आनंद आहे तो वाचकालाही होणार आहे, अगदी त्याचप्रमाणे ती निर्माण केलेली साहित्य कृती लेखक ज्यावेळी लिहित असतो त्यावेळी तो लेखकांना देखील तेवढ्याच प्रमाणामध्ये आनंद होत असतो। म्हणून जेव्हा एखादी साहित्य कृती लेखक निर्माता साहित्याचा करता ती साहित्य कृती त्या ठिकाणी निर्माण करतो त्यावेळी तर त्याला आनंद होतोच होतो, म्हणजे त्याचाही या ठिकाणी हेतू पूर्ण होतो आहे। आणि जेव्हा एखादा रसिक, जेव्हा एखादा आस्वादक किंवा जेव्हा एखादा वाचक ती साहित्य कृती वाचतो त्यावेळी तो देखील ते साहित्य कृती वाचत असताना एकरूप होतो, तल्लीन होतो आणि त्याला देखील आपणास काहीतरी नवीन अक्षर वाचण्यासाठी मिळाले आहे याचाही सर्वस्वी किंवा मनस्वी आनंद त्याला त्या ठिकाणी होत असलेला दिसून येतो। म्हणून मम्मटाने सांगितलेलं आनंद हे जे प्रयोजन आहे हे उभय पक्षी आहे, म्हणजे लेखकाच्या दृष्टीनेही तितकंच महत्त्वाचं आहे आणि वाचकाच्या दृष्टीने तितकंच महत्त्वाचं आहे, म्हणजे दोघांनाही या ठिकाणी समसमान अशा स्वरूपाचा आनंद मिळणार आहे। हा आत्मिक आनंद आहे,
म्हणून अनंत हे प्रयोजनच सर्वश्रेष्ठ प्रयोजन आहे असं मम्मटही म्हणतात आणि प्राचीन काळातील तसेच आधुनिक काळातील अभ्यासकही हीच भूमिका किंवा हाच विचार या ठिकाणी मांडत असल्याचं आपल्या या ठिकाणी लक्षात येतं. दोघांनाही मिळणारा हा आनंद दैनंदिन व्यवहारामध्ये मिळणाऱ्या आनंदापेक्षा निश्चित स्वरूपामध्ये वेगळा असतो, त्याच्या शब्दांमध्ये वर्णन करता येत नाही. तो अनिर्वचनीय अशा स्वरूपाचा असतो, तो आनंद ब्रह्मानंद स्वरूपाचा असतो. या आनंदाच्या विश्लेषण करत असताना किंवा आनंदाच्या बाबतीमध्ये वर्णन करत असताना हा जो आनंद आहे तो शब्दामध्ये व्यक्त करता येण्यासारखा नाही, तो शब्दांच्या पलीकडचा आहे. एक ब्रह्मानंद देणारा आहे, म्हणजे आनंदाची अत्युच्च पातळी त्याला ब्रह्मानंद असे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आनंदासारखा आनंदच, दुसरं काहीच नाही. म्हणजे साखरेसारखं गोड काय तर साखरच असं आपण ज्या पद्धतीने म्हणू शकतो, त्याचप्रमाणे आनंदासारखं दुसरं काय तर आनंदासारखा आनंदच दुसरं. त्यामध्ये त्याला कसलंही उदाहरण देता येत नाही, त्याची कसलीही तुलना करता येत नाही किंवा त्याची कशाही स्वरूपाची गोड करता येत नाही. म्हणजे आनंदासारखा केवळ हा आनंदच आहे, त्यालाच ब्रह्मानंद असं म्हटलेलं आहे. विश्वनाथ यांनी तर या आनंदाला ब्रह्मास्वाद सहोदर असं म्हटलेलं आहे. म्हणजे लेखक निर्माण करत असताना लेखकाला निर्माण होणारा आनंद किंवा लेखकाला झालेला आनंद आणि एखादी साहित्यकृती वाचत असताना वाचकाला झालेला आनंद, या आनंदाला विविध अशा स्वरूपामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. काही जण म्हणतात की शब्दामध्ये या आनंदाचं वर्णन करता येऊ शकत नाही. काही जण या ठिकाणी म्हणतात की हा आनंद ब्रह्मानंद स्वरूपाचा आहे. तर विश्वनाथ हे प्राचीन अभ्यासक आहेत. या विश्वनाथ यांनी तर आनंदाला, म्हणजे लेखकाच्या आनंदाला आणि वाचकाच्या आनंदाला किंवा आनंद या प्रयोजनाला अतिशय महत्वाचं असे एक नाव दिलेलं आहे आणि त्या आनंदाला ब्रह्मास्वाद सहोद आनंद असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि पुढे आपलं मत स्पष्ट करताना म्हणतात की काव्याच्या आस्वादापासून मिळणारा हा आनंद आहे आणि हा जो अत्युच्च असा आनंद आहे, एक समाधानाची तृप्ती आहे. ही तृप्तीची जी भावना आहे याचं वर्णन आपण या ठिकाणी कोणत्याही शब्दामध्ये करू शकत नाही. आणि कुठलाही साहित्यकर्ता, कुठलाही लेखक, कुठलाही कवी किंवा कोणताही कादंबरीकार, कथाकार जेव्हा एखादी साहित्यकृती निर्माण करतो त्यावेळी त्याला मिळणारा हा जो आनंद आहे, हा आनंद अशा स्वरूपाचा असतो, अवर्णनीय स्वरूपाचा असतो, त्याच्या शब्दामध्ये देखील वर्णन करता येऊ शकत नाही. आणि पुढे जाऊन असे या ठिकाणी म्हटलेलं आहे की या आनंदाची प्राप्ती तात्काळ होत असते, त्यासाठी पैसा व खूप वेळ खर्च करण्याची गरज भासत नाही. हा जो आनंद आहे, हा आनंद हा काय तात्काळ मिळणार आहे. ज्या पद्धतीने जेवण झाल्यानंतरची जी भावना असते, भूक लागल्या प्रचंड भूक लागल्यानंतर जेव्हा आपण अन्नग्रहण करतो आणि आपली भूक पूर्णता थांबते, एक समाधान वाटत असतं, अगदी त्याच पद्धतीने एखादी साहित्यकृती ज्या पद्धतीने जे एखादा वाचक, एखादा रसिक, एखादा आस्वादक आपल्या हातून जेव्हा त्याला पूर्ण होईल, वाचून पूर्ण होईल, त्यावेळी त्याला तशा स्वरूपाचा आनंद होत असतो. लागलीच ताबडतोब तो काही काळानंतर होणारा आनंद नाही. ज्या क्षणी तुम्ही वाचण्यासाठी घ्याल आणि तुमचं वाचन संपेल त्यावेळी त्यातून तुम्हाला आनंदाची प्राप्ती या ठिकाणी ताबडतोब होणार आहे, लागलीच होणार आहे. त्याला वेळ वगैरे जास्त देण्याची गरज नाही. म्हणून हा जो मिळणारा आनंद आहे, हा आनंद तात्काळ होणारा आनंद आहे, त्यासाठी पैसा व खूप वेळ खर्च करण्याची गरज भासत नाही. लेखकाला मात्र थोडासा वेळ साहित्यकृतीच्या निर्मितीसाठी त्या ठिकाणी लागतो आणि वाचकालाही काही एखादी प्रचंड मोठी मोठ्या प्रश्न संख्येची कादंबरी असेल तर ती कादंबरी वाचण्यासाठी वाचकालाही थोडासा वेळ लागेल. पण इतर गोष्टीमध्ये खर्च करून आनंद घेण्यापेक्षा वाचनातून मिळणारा हा आनंद हा निश्चितच कमी वेळेत होणार आहे आणि कमी खर्चात होणार आहे असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मम्मट आनंद या प्रयोजनाला किंवा आल्हाद या प्रयोजनाला सर्वात महत्त्वाचं किंवा सर्वात श्रेष्ठ असं स्थान देतात आणि मम्मटांच्या इतर 5 प्रयोजनाला त्यांनी गौण मानून आनंद या प्रयोजनाला मम्मट आणि इतर अभ्यासक सर्वश्रेष्ठ प्रयोजन आहे असे आपले विचार या ठिकाणी मांडत असताना दिसून येतात.
तर या प्रयोजनाच्या बाबतीमध्ये आपण इतर प्रयोजना पद्धतीने प्रयोजनाचा जसा विचार केला तसाच या प्रयोजनाचाही विचार आपणास करावायचा आहे, लेखक दृष्टिकोनातून, वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून, तत्कालीन काळ, आजचा काळ आणि तंत्रज्ञानाचे युग या दृष्टीने हे प्रयोजन कितपत लागू पडतं याचाही विचार आपणास करायचा आहे, ज्या पद्धतीने आपण इतर प्रयोजनाचा विचार केलेला आहे। पाहूया लेखकाच्या दृष्टीने या प्रयोजनाचा स्वतंत्र विचार केला तर आपणास असे सांगता येईल की लेखक साहित्य कृतीला जन्म देतो त्यावेळी त्याला तसे करण्यास कोणीही सांगितलेले नसते, समाजाला काहीतरी सांगावे या उर्मीतूनच त्याचे साहित्य निर्माण होत असते। आता लेखकाच्या बाबतीत सर्वात प्रथम या ठिकाणी विचार करण्यात आलेला आहे की लेखकाच्या दृष्टिकोनातून जर या प्रयोजनाचा विचार केला तर असं म्हणता येईल की एखादा कवी, एखादा लेखक, एखादा कथाकार किंवा एखादा नाटककार किंवा एखादा कादंबरीकार जेव्हा एखादी साहित्यकृती निर्माण करण्यासाठी बसतो किंवा त्याच्या डोक्यामध्ये किंवा त्याच्या मनामध्ये एखादी साहित्यकृती निर्माण करावी असा विचार येतो, तो विचार त्याला कोणी जबरदस्तीने लादलेला नसतो, तो त्याच्या स्वच्छंदातून निर्माण झालेला असतो, तो त्याच्या आवडीतून निर्माण झालेला असतो, आपणास आलेले अनुभव तो त्या साहित्यकृतीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करत असतो, किंवा एखाद्या व्यक्तीविषयी असलेली आवड ऐतिहासिक कादंबरीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न तो कादंबरीकार त्या ठिकाणी करत असतो, त्याच्यावर कोणीही जबरदस्ती लादलेली नसते, तर तो स्वतः होऊन ती साहित्यकृती लिहिण्यासाठी बसलेला असतो, तो साहित्यकृती त्या ठिकाणी निर्माण करत असतो, त्याच्यावर कोणी जबरदस्ती केलेली नसते, त्याला कोणीतरी तू केलंच पाहिजे असा धाकी त्याला त्या ठिकाणी कोणी दिलेला नसतो, तो साहित्य निर्मिती करतो केवळ स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या उद्दिष्टपूर्तीसाठी। आपण काहीतरी समाजाला दिलं पाहिजे, आपल्याकडले अनुभव आपण साहित्यकृतीच्या माध्यमातून मांडले पाहिजे हा एकमेव विचार त्याच्या मनामध्ये असतो आणि हा विचार मनामध्ये ठेवून तो साहित्यकृती त्या ठिकाणी निर्माण करत असलेला आपणास दिसून येतो। म्हणून लेखकाच्या दृष्टीने या प्रयोजनाचा स्वतंत्र विचार केला तर आपणास असे सांगता येईल की लेखक साहित्यकृतीला जन्म देतो त्यावेळी त्याला तसे करण्यास कोणीही सांगितलेले नसते, समाजाला काहीतरी सांगावे या ओर्मीतूनच त्याचे साहित्य निर्मिती होत असते, अनुभवे आले अंगा ते या जगात देत असे ही भूमिका घेऊन तो साहित्य निर्मिती या ठिकाणी करत असताना दिसून येतो। साहित्यकृतीची निर्मिती करत असताना तो कितीतरी वेळा तिची मोडतोड करत असतो व शेवटी त्याच्या मनाला भावणारे शब्दचित्र तो त्या साहित्यकृतीच्या रूपाने तयार करत असतो। ही एक दीर्घ चालणारी परंपरा आहे, त्याला फार वेळ लागत आहे। जेव्हा एखादा लेखक साहित्य निर्मिती करण्यासाठी बसतो त्यावेळेस पहिल्याच बैठकीमध्ये त्याच्याकडून ती यशस्वी अशी साहित्यकृती त्याच्या हातून लिहून तयार होईल असं आपण म्हणू शकत नाही। एखादा कवी असेल, एखादी कविता निर्माण करत असताना त्याला जोपर्यंत ती त्या कवितेमधून समाधान वाटत नाही किंवा आपल्या हातून अतिशय चांगल्या दर्जाची कविता निर्माण झाली आहे असं जोपर्यंत त्याला वाटत नाही तोपर्यंत ती कविता प्रसिद्धीस देऊ शकत नाही। जेव्हा त्याला त्यातून समाधान वाटेल, एखादी चांगली साहित्यकृती आपण दिल्याचा त्याला आनंद वाटेल, तेव्हा ती कविता त्या ठिकाणी प्रकाशित करेल। त्याच पद्धतीने नाटकाचा आहे, त्याच पद्धतीने कथेचा आहे किंवा त्याच पद्धतीने कादंबरीचं देखील आहे असं आपण म्हणू शकतो। एखादा कादंबरीकार जेव्हा साहित्य निर्मिती करण्यासाठी बसत असतो किंवा एखादी कादंबरी लिहिण्यासाठी बसत असतो त्यावेळी किती जरा वेळ कितीतरी वेळा त्यामध्ये त्याने बदल केलेला दिसून येतो, कितीतरी वेळा त्याचं पुनर्लेखन केल्याचं आपल्या ठिकाणी दिसून येतो आणि त्याला जेव्हा असं वाटतं की आपल्या हातून आता चांगल्या पद्धतीची कादंबरी निर्माण झालेली आहे तेव्हा ती कादंबरी तो प्रकाशकाकडे देतो आणि ती नंतर वाचकापर्यंत या ठिकाणी पोहोचू शकते, त्याला बराचसा वेळ या ठिकाणी लागत असतो। म्हणून एखादा निर्माण साहित्याचा निर्माता ती साहित्यकृती तयार करत असताना त्याचा बराच वेळ त्या ठिकाणी जात असतो। एका लेखनामध्ये किंवा एका बैठकीमध्ये ती साहित्यकृती लिहून पूर्ण होईल असं या ठिकाणी आपण म्हणू शकत नाही, त्याला बराच वेळ या ठिकाणी लागू शकतो। साहित्यकृतीची निर्मिती करत असताना तो कितीतरी वेळा त्याची मोडतोड करत असतो
वो शेवटी त्याच्या मनाला भावणारे शब्दचित्र तो त्या साहित्य कृतीच्या रूपाने तयार करत असतो. असे नवीन शब्दचित्र तयार झाल्यावर साहित्यिकेला आनंद होणार नाही असे कोण म्हणे. आणि जेव्हा असे उत्तम साहित्य कृती उत्तम कलाकृती त्या ठिकाणी त्याच्या आपण जर निर्माण झाले तर त्याला निश्चित स्वरूपाचा आनंद या ठिकाणी होतो असतो. एक दुसरं उदाहरण जर या संदर्भात सांगायचं असेल, एखादा उत्तम चित्रकार आहे, तो चित्र काढत असताना चित्रकार म्हणूयात किंवा शिल्पकार म्हणूया, दोघेही कलाकार आहेत. उदाहरणार्थ एखादा शिल्पकार एखादा दगडातून किंवा एखाद्या शिल्पातून सुंदर असे शिल्पाकृती तयार करतो आहे, त्यावेळी जोपर्यंत त्याला त्या ठिकाणी त्याला रंग रूप आकार जोपर्यंत देऊ शकणार नाही तोपर्यंत त्याच्या हातून चांगले कला हे शिल्पकृती त्या ठिकाणी तयार होणार नाही. चित्रकाराच्या बाबतीमध्ये तेच आहे, जोपर्यंत त्याला रंग रूप रेषा त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात येणार नाही किंवा चित्र ते उठावदार दिसणार नाही तोपर्यंत चित्र तो काढतच राहत असतो. आणि जेव्हा त्याला वाटेल की अतिशय चांगलं चित्र आपल्या हातून तयार झालेलं आहे त्यावेळी त्याला आनंद त्याचा अतिशय सर्वश्रेष्ठ स्वरूपाचा असतो. त्याच्या आनंदाचे वर्णन आपण आपल्या शब्दातूनही करता येऊ शकत नाही. त्याच पद्धतीने लेखकाचं देखील आहे, एखादी कविता एखादी कादंबरी एखादं नाटक किंवा एखादी कथा ज्यावेळी चांगल्या पद्धतीने श्रेष्ठ स्वरूपाच्या दृष्टिकोनातून तयार होईल असं जेव्हा स्वतः त्या लेखकाला वाटतं त्यावेळी त्याच्या हातून उत्तम कलाकृती त्या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपण असं म्हणू शकतो. आणि त्यातून निर्माण झालेला जो आनंद आहे हा आनंद त्या लेखकाला त्या साहित्यकृती त्या साहित्यकाराला कवीला कथाकाराला कादंबरीकाराला किंवा नाटककाराला होत असतो. आणि असा होणारा आनंद हा अवर्णनीय स्वरूपाचा असतो असं मम्मट आणि इतर अभ्यासक या ठिकाणी म्हणत आहे. कोणत्याही कलावंताने नवीन कलाकृती तयार केल्यावर त्याला आनंद होतोच, नवनिर्मितीत आनंद असतोच, लेखकाला मिळणारा आनंद हा पुन्हा प्रत्ययाचा असतो. या आनंदाच्या बाबतीमध्ये परत या ठिकाणी म्हटलेलं आहे की नवनिर्मितीमध्ये आनंद असतोच. कोणतीही नवीन कलाकृती जर या ठिकाणी निर्माण केली तर त्या नवीन कलाकृतीतून मिळणारा आनंद हा प्रत्येकालाच होत असतो. आणि लेखक या ठिकाणी लेखकाला मिळणारा जर हा आनंद आहे हा आनंद पुन्हा प्रत्ययाचा आनंद असतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून विचार करत असताना लेखकावर कोणीही जबरदस्ती केलेली नसते किंवा आपले विचार त्या ठिकाणी लागलेले नसतात तर ते आपल्या स्वतःच्या समाधानासाठी ते साहित्य कृती त्या ठिकाणी लिहित असतो. आता वाचकाच्या दृष्टीनेही या प्रयोजनाचा विचार आपणास करावायचा आहे. रसिकांच्या बाबतीत या प्रयोजनाचा विचार केला तर साहित्य कृतीच्या आस्वादकाने रसिकालाही आनंद मिळत असतो. या ठिकाणी सांगितलेलं आहे की स्पष्ट केलेलं आहे की एखादा वाचक एखादा रसिक किंवा एखादा आस्वादक एखादी कादंबरी वाचण्यासाठी घेतल्यानंतर त्याला त्या कादंबरी वाचनातून मिळणारा हा आनंद हा वाचकाला आहे तो त्याच्या पुरताच मर्यादित आहे. म्हणून रसिकाला वाचकाला किंवा आस्वादकाला एखाद्या साहित्यकृतीने मिळणारा आनंद हा अतिशय सर्वश्रेष्ठ स्वरूपाचा असतो. आणि या आनंद प्राप्तीसाठीच तो साहित्य त्या ठिकाणी वाचत असतो. आपल्या दैनंदिन जीवनापासून एक वेगळ्या विश्वामध्ये साहित्याच्या विश्वामध्ये तो रममान होतो, इतका तल्लीन होतो की आपले स्वतःचे सुखदुःखही काही काळासाठी तो त्या ठिकाणी विसरून जात असल्याचं आपल्याला लक्षात येतं. आणि त्या साहित्यकृतीतून मिळणारा आनंद हा सर्वश्रेष्ठ स्वरूपाचा असतो असे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे लेखकाला ज्या पद्धतीने ती साहित्यकृती निर्माण करत असताना आणि ती साहित्यकृती निर्माण झाल्यानंतर एक अवर्णनीय स्वरूपाचा आनंद होत असतो, त्याच पद्धतीने वाचकाला देखील एखादी साहित्यकृती हाती घेतल्यानंतर एखादा कथासंग्रह एखादा काव्यसंग्रह एखादं नाटक किंवा एखादी कादंबरी वाचण्यासाठी हाती घेतल्यानंतर अगदी प्रथमपासून ते शेवटपर्यंत जेव्हा तो वाचन करेल पूर्ण करेल तेव्हा त्याला जरा वाचकाला होणारा जो आनंद आहे हा आनंद अवर्णनीय स्वरूपाचा आनंद असतो असं या प्रयोजनाच्या बाबतीमध्ये म्हटले आहे. म्हणून आनंद किंवा आल्हाद हे प्रयोजन लेखकनिष्ठ दृष्टिकोनातूनही तितकंच महत्त्वाचं आहे आणि वाचकनिष्ठ दृष्टिकोनातूनही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण लेखकाला ज्या पद्धतीने साहित्य निर्मिती करत असताना आनंद होतो त्याच पद्धतीनं हा आनंद वाचकांना देखील ते साहित्यकृती वाचन झाल्यानंतर होत असतो. म्हणून हे प्रयोजन दोन्हीही बाजूने विचार केला तरी अतिशय महत्त्वपूर्ण आहे लेखकाच्या दृष्टिकोनातून म्हणजे लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून आणि वाचकनिष्ठ दृष्टिकोनातूनही हे प्रयोजन महत्त्वाचं असल्याचं आपण या ठिकाणी निश्चितपणे म्हणू शकतो.
नवीन आलेल्या साहित्य कृतीत काय सांगितले आहे या कुतूहलापोटी तो साहित्याचा आस्वाद घेत असतो. अशा आस्वादातून त्याच्या पदरामध्ये नवीन काहीतरी पडत असते, त्यामुळे त्यालाही आनंद होतो. लेखक व वाचकांना होणारे आनंदाचे स्वरूप वेगवेगळे असेल, परंतु या उभयतांनाही आनंद मिळतो हे मात्र खरे आहे. अशा आनंदाच्या वेळी लेखक व वाचक हे दोघेही आपली लौकिक सुखदुःखे विसरतात. अभिनव गुप्ते या आनंदाला विश्रांतीकारिणी असे म्हणतात. ज्या पद्धतीने विश्वनाथांनी देखील या आनंदाला ब्रह्मास्वाद सहोदर असं म्हटलेलं आहे, त्याच पद्धतीने प्राचीन अभ्यासक जे आहेत अभिनव गुप्त, या अभिनव गुप्त यांनी देखील लेखक आणि वाचक या दृष्टिकोनातून आनंद या प्रयोजनाला एक वेगळं नाव दिलेलं आहे, त्याला विश्रांतीकारिणी असं नाव त्यांनी दिलेलं आहे. म्हणून आनंद या प्रयोजनाचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर आनंद हे जे प्रयोजन आहे हे लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून तितकंच महत्त्वाचं आहे, वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून तितकंच महत्त्वाचं आहे. कारण या या प्रयोजनाच्या माध्यमातून एखादा लेखक जेव्हा साहित्य निर्मिती करतो त्यावेळी लेखकालाही आनंद होत असतो, आणि जेव्हा एखादा वाचक ते साहित्यकृती वाचतो तेव्हा त्याला देखील हा आनंद या ठिकाणी मिळत असतो. म्हणजे लेखकाला होणारा आनंद हा साहित्य निर्मितीचा आनंद आहे, आणि वाचकाला जो निर्माण होणारा आनंद आहे तो आस्वादक स्वरूपाचा आहे, रसिक स्वरूपाचा आहे. कारण एखादी साहित्यकृती वाचल्यानंतर त्या साहित्य विश्वामध्ये तो इतका रममून जात असतो, रममान होतो, तल्लीन होतो, एकरूप होतो, आणि आपले वैयक्तिक सुखदुःख तर या ठिकाणी विसरतो, आणि आपले वैयक्तिक सुखदुःख विसरून त्या साहित्य विश्वामध्ये रममान होतो. आणि एक श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ दर्जाची साहित्यकृती आज आपण वाचून कृत्यकृत्य झालो ही समाधानाची भावना, ही तृप्तीची भावना त्या वाचकाच्या मनामध्ये देखील त्या ठिकाणी होत असते. म्हणून साहित्यकृती लिहिणारा लेखक याला तर आनंद मिळतोच मिळतो, त्याच पद्धतीने वाचकाला देखील आनंद या ठिकाणी मिळत असतो. म्हणून आपण आज प्रयोजनाचा विचार करत असताना आनंद हे जे प्रयोजन आहे हे मम्मटाने सांगितलेल्या सहा प्रयोजनापैकी सर्वश्रेष्ठ प्रयोजन असल्याचं सर्वच अभ्यासकांनी म्हटलेलं आहे. कारण हे प्रयोजन वाचकांनाही तितकंच लागू पडणार आहे, लेखकांना देखील तितकंच लागू पडणार आहे, आणि आजच्या आधुनिक काळामध्ये देखील या प्रयोजनाचा जर विचार केला तर आपण पाहतो असतो की दैनंदिन जीवनामध्ये अनेक वाचक स्वतःचे पैसे खर्च करून एखादी साहित्यकृती विकत घेतात किंवा ग्रंथालयामधून एखादी साहित्यकृती त्या ठिकाणी घेतात आणि ती साहित्यकृती त्या ठिकाणी वाचत असतात. आणि अशा पद्धतीने लेखकाला ज्या पद्धतीने आनंद मिळतो त्याच पद्धतीने वाचकाला देखील आनंद मिळतो. म्हणून आनंद हे प्रयोजन लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून तितकंच महत्त्वाचं आहे, वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून तितकंच महत्त्वाचं आहे आणि आजच्या काळामध्ये देखील हे प्रयोजन सर्वश्रेष्ठ प्रयोजन आहे. आजच्या काळामध्ये देखील वाचक आपणास काहीतरी आनंद मिळावा, नवीन वाचनासाठी मिळावं या हेतूने साहित्यकृती वाचत असताना दिसून येतो. थोडक्यात आज आपण या तासिकेमधून आनंद या प्रयोजनाविषयी आपले अभ्यासकाने जे मांडलेले जे विचार आहेत त्याचे साधक बाधक अशी चर्चा या ठिकाणी आपण केलेली आहे. आज आपण या ठिकाणी थांबूया. यातील जे एक शेवटचं प्रयोजन आहे ते पुढच्या तासिकेला आपण या ठिकाणी पाहूया. धन्यवाद.